जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. मालवणात झालेली जलतरण स्पर्धा महाराष्ट्रातील अनोखी स्पर्धा आहे. या स्पर्धेवर आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा घेण्यासाठी प्रयत्न करणार, तसेच स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार खंबीरपणे उभं राहणार असल्याची माहिती आमदार प्रसाद लाड यांनी दिली. पाहुयात काय म्हणाले प्रसाद लाड. जसं काल देखील या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मी सांगताना सांगितलं, आज आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रालाही सांगू इच्छितो की अतिशय आगळी वेगळी अशी स्पर्धा भारतामध्ये आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये होत आहे. अतिशय सेफ असा बीच हा मालवणच्या या किनारपट्टीवर लाभला आहे. 1400 जास्त पर्यटक इथे आलेले आहेत आणि या माध्यमातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू देखील इथे आले पाहिजे, त्याच्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. राष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा इथे झालेली आहे, आता आंतरराष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्या माध्यमातून प्रमोद जठार असतील, विजय किनवटकर असतील, संदेश पारकर असतील, हे प्रयत्न देखील करणार आहेत. आणि प्रमोदजी स्वतः JNPT ट्रस्टी असल्यामुळे JNPT माध्यमातून देखील या बीचचा अजून काही डेव्हलपमेंट करता येईल का, त्याचा देखील आम्ही प्रयत्न करतोय, अभ्यास करतोय. आणि हा बीच आणि ह्या स्पर्धा ह्या देशातील राज्यातील नागरिकांना अजून त्याचा लाभ व्हायला पाहिजे, याचा प्रयत्न. नाही, मी जसं तुम्हाला सांगितलं की 100% राज्य सरकार यांच्यामागे खंबीरपणे उभं राहील. याच्यासाठी लागणाऱ्या ज्या सेफ्टीज आहेत त्याचा देखील आम्ही अभ्यास करतोय. त्या सेफ्टीचा देखील आपण पुढच्या स्पर्धेच्या वेळेला विचार करू. JNPT माध्यमातून अजून काही विकास करायचा असेल त्यासाठी प्रमोद जठार साहेब मदत करतील. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा पुढच्या भविष्यात इथे होईल याचा आमचा प्रयत्न असेल.